बुलेटिनमध्ये स्वागत. ब्रेकपूर्वी आपण बोलत होतो गुलाब या चक्रीवादळाविषयी. गुलाब या चक्रीवादळाचा तडाखा जरी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसणार असला तरी सुद्धा त्याचा परिणाम राज्यावर जाणवणार आहे. राज्यातल्या पूर्व किनारपट्टीचा काही भाग जिथे खूप वेगानं वारं वाहू शकतं आणि मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. जिथे रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, न्यूज 18 लोकमतवर तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातून कुठल्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे तो देखील बघाल. मात्र ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तिथल्या लोकांनी, तिथल्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे, कारण तिथं अतिमुसळधार मुसळधार पाऊस पडू शकतो, वेगानं वारं वाहणार आहे. त्यामुळे सतर्क रहा, सावध रहा, यंत्रणांनाही सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. पालघरमध्ये रेड अलर्ट असणार आहे, ठाण्यामध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे, रायगडमध्ये रेड अलर्ट दिला गेलेला आहे, धुळ्यामध्ये रेड अलर्ट आहे, तर जळगावमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे, चंद्रपुरात रेड अलर्ट आहे. अशा काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला गेला आहे, काही जिल्हे असे आहे जिथे ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. ऑरेंज अलर्ट ज्या ठिकाणी असेल तिथे मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे तिथल्या नागरिकांनी सुद्धा पावसावर लक्ष ठेवायचं आहे. नदी नाले किती भरलेले आहेत, किती वेळ पाऊस पडतो आहे आणि किती प्रभावशाली किंवा नुकसानकारक पाऊस आहे याकडे लक्ष ठेवायचं आहे. यंत्रणांना सुद्धा सतर्क रहा, सज्ज रहा असे आदेश अर्थातच दिले गेलेले आहेत. पण या गुलाब चक्रीवादळाचा धोका नक्कीच आहे, पुढचे 2-3 दिवस तो जाणवणार आहे पावसाच्या स्वरूपात आणि त्याच वेळेला वारं कसं वाहतं त्या स्वरूपात सुद्धा. पूर्व किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशची पूर्व किनारपट्टी आणि ओडिशाची पूर्व किनारपट्टी इथे आज मध्यरात्री ते गुलाब हे चक्रीवादळ धडकणार आहे, त्यामुळे त्या भागाला त्याचा जास्त फटका बसेल. पण तिथून पुढे महाराष्ट्राकडे येताना महाराष्ट्राची जी पूर्व किनारपट्टी आहे तिथे सुद्धा तडाखा बसेल असं सांगितलंय, त्यामुळे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा रेड अलर्ट जिल्ह्यांमध्ये असणार आहे. अर्थात गुलाब या चक्रीवादळाची परिस्थिती दर काही मिनिटांनी बदलते आहे आणि पूर्व किनारपट्टीवर हे चक्रीवादळ सरकतं आहे, त्यामुळे नागरिकांनी अलर्ट राहायचं आहे. हवामान विभागाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे, पूर्व किनारपट्टीवरच्या भागांना सतर्क करण्यात येतं आहे. सगळ्या आपत्कालीन यंत्रणा ऑन टोज आहेत, म्हणजे त्या यंत्रणा सज्ज आहेत कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी. गुलाब या चक्रीवादळाचा प्रवास, त्याचा वेग किती वाजता ते धडकणार या सगळ्या संदर्भात न्यूज 18 लोकमत सतत आपल्या प्रेक्षकांना अपडेट करत राहणार आहे. आत्ता 141 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे ते सरकत आहे. ऑरेंज अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय येलो अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय त्यावर आपण नजर टाकतोय. येलो अलर्ट म्हणजे मध्यम स्वरूपाचा किंवा कमी स्वरूपाचा पाऊस. कोल्हापूरमध्ये येलो अलर्ट असणार आहे, साताऱ्यात येलो अलर्ट असणार आहे. रंगाकडे आपण लक्ष ठेवा, रंग आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय जे अलर्ट तुम्हाला प्रतीत करतात. येलो अलर्ट सांगलीमध्ये सुद्धा आहे, सोलापुरात सुद्धा येलो अलर्ट असणार आहे. आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय, कुठल्या जिल्ह्यांना दिला गेलाय त्याची यादी दाखवत होतो. येलो अलर्ट कुठे कुठे दिला गेलाय तेही आपण बघणार आहोत. बघा, येलो अलर्ट जिथे आहे ते जिल्हे आहेत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि बीड, येलो अलर्ट असलेले जिल्हे. आत्ता तुम्ही स्क्रीनवर जे पाहत आहात ते रेड अलर्ट असलेले जिल्हे पालघर, ठाणे, रायगड, धुळे, जळगाव, चंद्रपूर या साधारणपणे 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला गेलाय. आणि ऑरेंज अलर्ट मुंबई, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, रत्नागिरी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट असणार आहे.
गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे, आज मध्यरात्री ते धडकणार आहे। याचा सगळ्यात मोठा फटका आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला आणि ओडिशाच्या किनारपट्टीला बसणार आहे। पण महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेलाय तिथल्या लोकांनी घाबरून जाऊ नका, पण बातम्यांच्या माध्यमातून किंवा आपत्कालीन यंत्रणांकडून जे इशारे येत आहेत त्या माध्यमातून लक्ष ठेवा की पाऊस पाण्याची स्थिती, वाऱ्याची स्थिती काय आहे। इथेच थांबतोय, ताज्या बातम्यांसाठी पुन्हा भेटू, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।